पनवेल तालुक्यातील बारापाडा येथील 1,22,00,000 रुपयांच्या निधीमधून करण्यात येणाऱ्या जोड रस्त्याच्या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झाले. पनवेल आणि उरण तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल आणि उरण मतदारसंघातील अनेक विकासाच्या कामांसाठी मोठा निधी मंजूर होऊन नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहे. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या ग्रामविकास निधीमधून आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 1,22,00,000 रुपयांच्या निधीमधून बारापाडा जोड रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. या कामाच्या भूमिपूजनावेळी आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी सरपंच शेखर कानाडे, माजी सदस्य प्रफुल्ल पाटील, कर्नाळा विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील, कर्नाळा विभागीय उपाध्यक्ष गणेश पाटील, बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील, विद्याधर जोशी, राजू पाटील, फयाज दाखवे, अजगर दाखवे, रिजवान दलवी, बारापाडा गाव अध्यक्ष उमेश पाटील, अमोक ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. तुम्ही आपापल्या गावामध्ये जी जी काम आहेत ती करा, मग ती निधी आणण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून माझी आहे, माझे सहकारी प्रशांत ठाकूर यांची, आणि निधी करता आम्ही रोज धडपड करत असतो. आणि असे की तुमच्या सहकार्याने आणि वर्षाच्या आशीर्वादाने आपल्याला एवढे सहकारी मंत्रिमंडळातले भेटले की आम्ही मंत्री नसलो तरी मंत्र्यांहून जास्त निधी ते आणू शकतो हा विश्वास याच विश्वासावर आपण आज या ठिकाणी आलात. हा रस्ता होईल, मला सांगा, 21व्या शतकामध्ये एका रस्त्याकरता एवढा तुम्हाला आनंद होतो हा का पूर्वी झाला नाही? रस्ता जेव्हा आता या उरसाला आलो होतो तेव्हाही त्या रस्त्याची हालत ही आपण बघत होतो, पण येत्या काळामध्ये तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये परत रस्ता हा विषय बारापाड्याकरता राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी तुम्हाला देतो. जलजीवन मिशनचं काम यांना अधिकार नाही करायचा हे मी तुम्हाला जबाबदारी सांगतो, केलंय करून द्या. अपना दिल बडा होना चाहिए, आपल्या कुठल्याही राजकारणाने समाजाचं नुकसान होता कामा नये याची जबाबदारी आपली, आणि त्याच्यामुळे ते काम होऊन द्या. उद्घाटनाला मी आणि मीच येणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करतो. काम बरोबर झालं नाही, चांगल्या क्वालिटीचं झालं नाही, त्याच्यामध्ये कुठे अडचण असेल तरी मला सांगा. आपण आणि या रस्त्याचं पाण्याचं दोन्ही करता अजून गावाकरता जे जे काय लागत असेल ते निसंकोचपणे सांगा. देण्याची जबाबदारी आमची, कामं मागण्याची जबाबदारी तुमची, असा विश्वास मला वाटत नाही यापूर्वी तुम्ही कुठल्या आमदारांनी तुम्हाला दिला असेल. ज्ञानेश्वर भाई बोलत होते, अरुण शेठ बोलत होते की 5 लाखाचा निधी दिला, 10 लाखाचा दिला, त्याच्यामध्येही नेते सांगायचे की तू आता ग्रामपंचायत सांभाळ, तू जिल्हा परिषद सांभाळ, आपलं काय कोणी सांभाळू नका, सर्व आपापले सांभाळतील, तुम्ही कामं आणा, समाजाचं भलं होईल, देश बदलेल, राज्य बदलेल, तर निश्चित तुम्हाला आणि आम्हाला आनंद आहे. आम्ही जेव्हा मोदींचे पायक आहोत, फडणवीसांचे कार्यकर्ते आहोत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला समाजाचं दायित्व हे आपलं प्रथम कर्तव्य आणि ते आपण पूर्ण करूया. त्यानंतर आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, खरोखर त्यांच्या समोर आम्ही नंतर पण भाषण करणार चालतो. खरोखर जर कोण निधी आणणारे असतील तर हे दोघे आपले पठ्ठे हे खऱ्या अर्थानं निधी आणण्याचं काम सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल निधी मागायला आपल्याला काय करायला लागतो, पण आता त्यांना फक्त सांगितलं पाहिजे आपण ते आम्हाला हा हे काम करायचं आहे, एवढा त्याला खर्च येईल तेवढे पैसे ते सहज निधी टाकत आहेत. आणि म्हणून आपल्या आपल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा नक्की विकास होईल. साहेबांना तर भरपूर लांब मतदारसंघ आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवायला लागतोय, तरी त्या ठिकाणी त्यांचा निधी या ठिकाणी पोहोचत आहे, त्याचं चांगल्या पद्धतीनं पोहोचत आहे, तिकडे काम चांगलं होतात. आणि हे कारण तेव्हापासून त्यांनी जो निधी आणायची सुरुवात केलेली आहे
मी नेहमी सांगतो की गडकरी साहेबांवर त्यांचं एवढं वजन आहे, वजन म्हणजे एवढी माणुसकी गडकरी साहेबांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आहे की मला ते घरचा एकदा जावई कशा घरामध्ये आज वावरतो तसे त्यांच्या घरामध्ये ते वावरतात, त्यांना तेवढा मान सन्मान दिल्लीमध्ये सुद्धा आहे. कुठलंही काम त्यांच्या मुलं आणत नाही, त्यांना सांगावं दोघांना की आपलं काम संपलं की झालं असं सुद्धा आपण सर्वांनी गरज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता रात्रीचे उद्घाटन कमी करा. दिवस आमच्यासारखे दिवस आहे, आम्हाला वाग शेर तो कसा आहे आपल्याला विकास करायचा आहे तो सर्वांच्या समोर सर्वांच्या साक्षीने आपल्याला करायचा आहे. आणि बहिणी भारती साहेब नक्कीच आपल्या दोन्ही आमदार आपल्या या दोन्ही विभागाचा नक्कीच विकास करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. मी बारापाड्याच्या जनतेला एक आव्हान करू इच्छितो, आपण सर्वांनी आपले सर्वांचे लाडके आमदार महेशजी बांदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे जर उभं राहिलो तर आपल्या गावाचा कायापालट होण्याशिवाय राहणार नाही. आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही खूप कामं बघितली पण 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 10 लाखाच्या पुढे कुठलंही काम नव्हतं. आज करोडचं काम म्हणजे अगदी नॉर्मल झालेलं आहे. आपल्या केळवना जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जवळजवळ 50 ते 60 कोटीची कामं आपल्या गावोगाव झालेली आहेत. म्हणजे सावना असेल, जांभिवली असेल, कराडा असेल, कासब असेल, केळवना, त्या केळवण्याला जवळजवळ आमच्या आदिवासी वाडीसाठी 70 लाखांची निधी आलेली आहे. वाघेश्वराचा जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी 50 लाखांची निधी आलेली आहे. समाज मंदिर आहे त्या समाज मंदिरासाठी 20 लाखांची निधी आलेली आहे. स्मशानभूमीसाठी निधी आलेली आहे. आणि ह्या निधी म्हणजे आम्ही 5-5 वर्ष ही 50 लाख म्हणजे निधी बघितली नव्हती पण आज 70 आणि 80 करोड अगदी सहज बोलतोय. आणि हे केव्हा होतोय, जेव्हा आपण सत्तेमध्ये आहोत, प्रवाहामध्ये आहोत. मी आपल्याला सर्वांना विनंती करेन, सर्व राग द्वेष विसरून आपण प्रवाहाबरोबर सर्वांनी जावं ही आपल्या सर्व बारापाड्याच्या सर्व जनतेला आणि सर्व मतदार म्हणून आम्ही आपल्याला विनंती करेन.